नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजीत गोलप, विद्यासागर अकॅडमीतर्फे मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं असेल, ATPची ॲडव्हर्टाईजमेंट यावर्षी येणं प्रस्तावित आहे. त्याचबरोबर या ATPचा जो सिलॅबस आहे आणि आपला जो 2022 ATPची जी एक्झाम झाली होती त्याचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया या लेक्चरसाठी. मित्रांनो, कोणत्याही एक्झामसाठी ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रिपरेशन स्टार्ट करतात, तर सर्वात इम्पॉर्टंट जो असतो तो असतो तुमचा सिलॅबस. कारण की जोपर्यंत सिलॅबसचे पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नसतील, तोपर्यंत तुमच्या अभ्यासाचा जो काही प्रोसेस आहे किंवा अभ्यासाची जी काही स्ट्रॅटजी आहे ती आपण कशी ठेवायला पाहिजे हे तुम्हाला समजणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिलं कोणत्याही एक्झामचा सिलॅबस समजून घेणं गरजेचं असतं. तर तेच मित्रांनो आपण आज ह्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ATPचा जो सिलॅबस आहे तो टोटल 19 पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी डिवाईड केलेला आहे. पूर्वीचं जर तुम्ही 2018 जो सिलॅबस जर बघितला तर त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पार्ट ॲज वेल एज टेक्निकल पार्ट त्यामध्ये इन्क्लुडेड होता. 2020 जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये पण जो काही नवीन सिलॅबस आलेला होता त्याच्यामध्ये देखील नॉन टेक्निकल पार्ट होता. परंतु ज्यावेळेस 2022 पेपर झाला तर त्याच्यामधून असं बघण्यात आलं की जो टेक्निकल पार्ट आहे त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारलेले होते आणि जो नॉन टेक्निकल पार्ट आहे त्याच्यावरती कमी क्वेश्चन्स विचारलेले होते. तर त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या एक्झामची स्ट्रॅटजी कशी ठेवायची आहे ते आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिलं मित्रांनो, तुमच्या सिलॅबसचा इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड एज द करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी. थोडक्यात हा पॉईंट जो आहे ना मित्रांनो, तो रिलेटेड आहे करंट अफेअर्सशी. त्यामुळे इथे तुम्हाला जो नॉन टेक्निकल पार्ट आहे तो नॉन टेक्निकल पार्ट प्रिपेअर करायचा आहे. मग नॉन टेक्निकल पार्टसाठी पुस्तकं कोणते अवेलेबल आहे, तर तुम्ही बघतात मार्केटमध्ये भरपूर सारे करंट अफेअरच्या रिलेटेड, जसं सिम्प्लिफाईड पुस्तक आहे, त्याबरोबर त्यासोबत जे काही वेगवेगळे न्यूज पेपर आहेत त्या न्यूज पेपरबद्दल तुम्ही त्या न्यूज पेपरमधले जे काही न्यूज आहे त्या वाचून तुम्ही हा जो पॉईंट आहे ते त्या ठिकाणी परफेक्ट करू शकतात. परंतु तुम्ही जर बघितलं 2022 पेपरचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये जे अर्बन टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा आपल्या ATPच्या रिलेटेड जो काही पार्ट आहे किंवा भविष्यामध्ये जाऊन तुम्ही ज्या गोष्टींना ज्या समस्यांना बघणार आहात त्या समस्याच्या रिलेटेड ज्या काही करंट न्यूज आहेत त्याच देखील तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग क्वेश्चन कोणकोणत्या पॉईंट्सवरती विचारले जाऊ शकतात, सगळ्यात महत्त्वाचं करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयलबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इकॉनॉमिक स्पेशल प्लॅनिंगबद्दल त्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन, जे आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी स्टडी करत असतो, ड्रोन, रिमोट सेन्सिंग, GIS, GPS, कॉम्प्युटरेटेड डिझाईन अँड प्लॅनिंग अँड डिझाईन इन अर्बन प्लॅनिंग, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले शकतात. आता तुम्ही जर 2022 पेपरचं जर ॲनालिसिस केलं मित्रांनो, तर करंट इव्हेंटवरती आपल्याला दोन क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेले होते. ज्याच्यामधले एक क्वेश्चन मला आठवतोय की ग्रीन ट्रिब्युनलने आपल्या महाराष्ट्रावरती 12,000 crore दंड लावला होता, मग तो दंड कशाशी रिलेटेड होता, तो एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी क्वेश्चन होता मित्रांनो. म्हणजे हा पार्ट जो आहे तो कुठेतरी तुम्हाला उद्या जाऊन ATPमध्ये त्या ठिकाणी स्टडी करावा लागणार आहे, किंवा ज्यावेळेस तुम्ही टाउन प्लॅनिंगमध्ये तुमची रिक्रुटमेंट होईल तर ते ह्या सर्व प्रॉब्लेम्सला तुम्हाला त्या ठिकाणी फेस करावा लागणार आहे. तर त्यामुळे त्यांनी विचार करूनच तो क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारला होता. त्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले होते, ज्याच्यामध्ये आपण बघतो की ॲप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन आहे, ड्रोन, रिमोट सेन्सिंग, GIS GPS, कॉम्प्युटरेटेड डिझाईन इन अर्बन प्लॅनिंग. एस्पेशली मित्रांनो, हे जे तिन्ही क्वेश्चन्स आहेत ना, हे GIS GPS बेस्डवरती आपल्याला विचारले होते. तुम्ही जर बघितलं प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर तर त्याच्यामध्ये तुम्हाला GIS GPSचे क्वेश्चन त्या ठिकाणी बघायला भेटतील. त्यामुळे तसं बघायला गेलं तर हा टोटल पार्ट आहे नॉन टेक्निकल, पण टेक्निकल गोष्टी पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि टेक्निकल गोष्टीवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्यामुळे नॉन टेक्निकल आणि मेजरली काय होतं की इंजिनिअरिंग करणारे, आर्किटेक्चर करणारे, प्लॅनिंग करणारे जे काही मुलं असतात त्यांचा नॉन टेक्निकल पार्ट थोडा वीक असतो आणि त्याचाच फायदा 2022 झालेला आहे की जिथं नॉन टेक्निकलवरती खूप कमी क्वेश्चन्स विचारले होते आणि टेक्निकलवरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले होते. त्यामुळे हा एक विनिंग गेम त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी साबित होऊ शकतो. सेकंड जो पॉईंट आहे आपला दॅट इज अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम्स अँड मिशन्स. मित्रांनो, हा देखील थोडा एक नॉन टेक्निकलचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन अर्बनायझेशन विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र चॅलेंजेस ऑफ अर्बनायझेशन. डे बाय डे तुम्ही बघतात मित्रांनो, आपल्या सिटीची पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे,
मग आपले सिटीची जी पॉप्युलेशन वाढत चाललेली आहेत, नवीन टाउन्स जे डेव्हलप होत चाललेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या सिटीवरती कोणत्या प्रकारचा परिणाम होत आहे ह्याच्या रिलेटेड, अर्बनायझेशनच्या रिलेटेड तुम्हाला ह्याच टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. अर्बनायझेशनची जे काही गाईडलाईन्स आहेत किंवा प्रिव्हियस इयरचा जो काही आपला प्रिव्हियस डिकेडचा जो काही आपला सेन्सरचा डाटा आहे त्या डाटावरती तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि जे काही चॅलेंजेस आहेत अर्बनायझेशनमुळे, जसं तुम्ही फॉरन एक्झाम्पल बघू शकतात की पुणे सिटीमध्ये डे बाय डे पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची पण समस्या वाढत चाललेली आहे. मग या ट्रॅफिकला ओव्हरकम करण्यासाठी कोणकोणत्या रेमेडीज आपण त्या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजे, या चॅलेंजला आपण कसं रेक्टिफाय केलं पाहिजे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला आहे. त्यानंतर जे काही स्कीम्स आहेत आपल्या महाराष्ट्राने टाउन प्लॅनिंगच्या रिलेटेड काही स्कीम्स त्या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत, त्याच्यापैकी अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो अमृत, त्यानंतर श्यामप्रसाद मुखर्जी रिअर्बन मिशन, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटी. आजकाल तुम्ही बघता स्मार्ट सिटीला खूप जास्त प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. महाराष्ट्रामधल्या अनेक साऱ्या सिटीज आता स्मार्ट सिटीजमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहे आणि याच्यावरतीच बेस्ट मित्रांनो 2022 क्वेश्चन विचारला होता की अशी कोणती सिटी आहे जी रिसेंटली आपल्या स्मार्ट सिटीजमध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि अशी कोणती सिटी आहे जी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. तर त्यामुळे असे बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. जस्ट मित्रांनो ह्या स्कीमच्या तुम्ही गाईडलाईन जरी वाचल्या ना मित्रांनो तरी तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकतात. आम्ही आमच्या क्लासमध्ये जे काही गाईडलाईनचे जे काही नोट्स मुलांना दिलेले होते त्या नोट्समधून सर्व क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारले गेलेले होते. त्याच्यापैकी अर्बनायझेशनवरती आपल्याला एक क्वेश्चन आलेला होता, अमृत स्कीमवरती एक क्वेश्चन, स्मार्ट सिटीवरती एक क्वेश्चन आणि प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यावरती आपल्याला दोन क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेले होते. तर त्यामुळे ह्या सगळ्या योजनांना तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करण्याचे आणि सिम्पल आहे मित्रांनो, गाईडलाईन्स आहेत 20-25 पेजेसच्या, प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला गाईडलाईन्स आहेत तेवढ्या तुम्हाला वाचायच्या आहेत आणि त्याच्या रिलेटेड करंट इव्हेंट्स काय चालू आहेत ते तुम्हाला एकदा फक्त बघायचे आहेत. कारण की ते काय करतात, प्रत्येक वर्षी गाईडलाईन्समध्ये किंवा आपले जे काही मिशन्स आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस करत असतात. मग चेंजेस जर आपल्याला माहिती असतील तर त्याच्यावरती बेस्ड जर क्वेश्चन आला तो इझिली तुम्हाला त्या ठिकाणी अटेम्प्ट करता येईल. ओके, त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे दॅट इज पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र. आपल्या लँड डेव्हलपमेंटला, आपल्या ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटला सुधारण्यासाठी, हाऊसिंग डेव्हलपमेंटला सुधारण्यासाठी अनेक साऱ्या पॉलिसीज त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्या अंतर्गत भरपूर सारे कामं त्या ठिकाणी चालू आहेत. मग ह्या पॉलिसीज काय आहेत, कशा प्रकारचे आहेत, कोणाला आपण इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आहे नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी, नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसी, नॅशनल हाऊसिंग पॉलिसी. आता मित्रांनो फक्त हाऊस नॅशनलची करायची का तर नाही, तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काय पॉलिसीज आहेत त्या पण तुम्हाला त्यामध्ये वाचाव्या लागतील. कारण की प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन पेपर जर अनालिसिस केला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसीवरती आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होता. डे बाय डे जी ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे त्या ट्रॅफिकच्या समस्येला कमी करण्यासाठी आपण कोणते रेफरन्स त्या ठिकाणी यूज करू शकतो याच्यावरती बेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला कमीत कमी डिस्टन्स जर कव्हर करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सायकल वगैरेचा यूज केला पाहिजे किंवा वॉकिंगचा यूज करून आपण त्या ठिकाणी अप्रोच केला पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स जर कव्हर करायचं असेल तर तुम्ही तिथं पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला पाहिजे. मग असं सिक्वेन्शियली आपण कोणत्या ट्रान्सपोर्टचा यूज केला पाहिजे याच्यावरती बेस्ट तुम्हाला क्वेश्चन मित्रांनो एक असेंडिंग ऑर्डरमध्ये लावण्यासाठी विचारला गेला होता. ज्याच्यामध्ये नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसीवरती एक क्वेश्चन होता, नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसीवरती एक आणि महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसीवरती एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला होता. कारण की महाराष्ट्राची स्वतःची हाऊसिंग पॉलिसी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे दॅट इज RTI अँड RTS ऍक्ट. RTIचा फुल फॉर्म तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. आणि RTS, आता RTI जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन हा टोटल ऑल ओव्हर इंडियासाठी ॲप्लिकेबल त्या ठिकाणी झालेला आहे. पूर्वी जम्मू काश्मीरसाठी ॲप्लिकेबल नव्हतं, आता जम्मू काश्मीरसाठी पण आपण काय केलं त्याला ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर जो RTS आहे तो फक्त महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याचं पूर्ण नाव जर बघायचं म्हटलं तर महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस ॲक्ट त्या ठिकाणी आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, बाकीचे कोणते जे दाखले तुम्हाला एज्युकेशनसाठी नेसेसरी आहेत, ही जी सुविधा किंवा याची जी काही पद्धत आहे 7-12 काढण्याची जी पद्धत आहे ती लवकरात लवकर लोकांना भेटावी किंवा कमी वेळेमध्ये लोकांना भेटावी त्यासाठी जे काय गव्हर्नमेंट आहे आपले महाराष्ट्र त्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे ज्याच्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स त्या ठिकाणी भेटत असतात. मग ह्या इन्फॉर्मेशनसाठी एक ॲक्ट तयार केलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, राईट टू सर्व्हिस ॲक्ट. किती वेळेमध्ये ती माहिती त्या माणसाला भेटली पाहिजे,
त्याच्यासाठी किती फी त्यांनी अप्लाय केली पाहिजे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्यामुळे हे दोन्ही ऍक्ट आपल्याला ह्या पॉईंट नंबर 4 मध्ये प्रिपेअर करायचे आहेत. 2022 मध्ये जर तुम्ही बघितलं तर राईट टू इन्फॉर्मेशन वरती 2 क्वेश्चन्स होते आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट वरती आपल्याला 1 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला होता. सोपा आहे मित्रांनो. आणि सगळ्यात विशेष मध्ये तुम्हाला सांगायचं की 2018 मध्ये जी एक्झाम झालेली होती ना त्याच्यामध्ये आपल्याला सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स विचारले होते. म्हणजे आपल्याला एक परिस्थिती दिली होती त्याच्यानुसार तुम्ही आरटीआयची त्याची त्याच्यामध्ये कशी मदत घेणार याच्यावरती बेस्ट क्वेश्चन होते. पण 2022चा पेपर जर बघितला मित्रांनो स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या ऍक्ट मधून ऍज इट इज सेंटेन्स उचलून तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले गेले होते. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही खूप डिटेल कन्सेप्शनने किंवा खूप जास्त एक्स्ट्रा माहिती घेऊन जाण्याची तुम्हाला त्या ठिकाणी गरज नव्हती. सिम्पली तुम्ही काय करू शकत होते त्या एक्झामला त्या ठिकाणी किंवा ते प्रश्नांना त्या ठिकाणी तुम्ही टॅकल करू शकत होते. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज 5th पार्ट थिअरीज ऑफ प्लॅनिंग. आता प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये चाललेत आहात तर प्लॅनिंग डिपार्टमेंटची हिस्ट्री तर माहिती असली पाहिजे. कोण असे वेगवेगळे सायंटिस्ट होते, कोण असे वेगवेगळे इंजिनियर्स होते ज्यांनी अशा नवीन थेअरीज मांडल्या की जेणेकरून आपल्या सिटीमध्ये होणारी जी हाफाजर्ड डेव्हलपमेंट आहे त्या हाफाजर्ड डेव्हलपमेंटला आपण रोखू शकत होतो. कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आज जर तुम्ही पुण्याच्या पेठेंमध्ये गेलात तर खूप कमी रस्ता आहे जिथून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. का? कारण की तिथलची प्लॅनिंग जी आहे ती त्या प्रकारे एक्झिक्यूट झालेली नाही. परंतु जर तुम्ही पुण्याच्या आउटस्कर्ट एरियामध्ये गेलेले आहात, PMRDच्या एरियामध्ये गेलेले आहात, तिथं तुम्ही बघतात की रस्त्याला एक प्रॉपर प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की एवढ्या डिस्टन्सचा एवढ्या विड्थचा रस्ता आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला पाहिजे की जेणेकरून फ्युचरमध्ये त्याच्या जे समस्या आहेत त्या समस्या त्यामध्ये तयार नाही झाल्या पाहिजे. मग त्याची हिस्ट्री काय आहे, कोण असे वेगवेगळे सायंटिस्ट होते ज्यांनी वेगवेगळे थेरीज त्या ठिकाणी प्लॅनिंगसाठी इन्व्हेंट केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये आहे सर्वात पहिले गार्डन सिटी कन्सेप्ट, गिडन ट्रायोब कन्सेप्ट, त्यानंतर कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल, सेक्टर थेअरी, मल्टी न्यूक्लियर थेअरी आणि नेबरहूड कन्सेप्ट. हे असे वेगवेगळे जे काही थेरीज आहेत, कन्सेप्ट आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत. आणि सर्वात सोपं म्हणजे मित्रांनो 2022चा पेपर अॅनालिसिस केला तर त्यांनी डायरेक्टली जी थेरी आहे ती कोणत्या सायंटिस्टने दिलेली आहे किंवा त्या सायंटिस्टने कोणती थेरी सांगितलेली आहे याच्यावरती बेस्ट तुम्हाला क्वेश्चन्स विचारले होते. म्हणजे सोप्या पद्धतीचे क्वेश्चन होते. जस्ट तुम्हाला माहिती जरी असले कोण सायंटिस्ट आहे तुम्ही इझिली त्याचा आन्सर त्या ठिकाणी सांगू शकत होते. जसं गार्डन सिटी कन्सेप्टवरती 1 क्वेश्चन होता, सेक्टर थेरीवरती 1 क्वेश्चन आणि नेबरहूड्स कन्सेप्टवरती आपल्याला 2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले होते. ओके, त्यानंतर रिजनल प्लॅन. आता बघा या पॉईंट नंबर 5 पर्यंत तुम्हाला जे काही पॉईंट्स आहेत त्याचे काही प्रॉपर गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्स वाचून तुम्हाला ते पॉईंट्स काय करायचे आहेत, प्रिपेअर करायचे आहेत. परंतु जसा पॉईंट नंबर आपला 5 स्टार्ट होतो, 5, 6, 7 हे तिन्ही पॉईंट जे आहेत ना मित्रांनो हे टोटल MRTP ऍक्ट 1966 मधून तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्या ऍक्टचे ते पॉईंट जर तुम्ही प्रिपेअर केले ना मित्रांनो तर हा पार्ट तुम्ही इझिली त्या एक्झाममध्ये टॅकल करू शकतात. आणि मित्रांनो हा पार्ट असा पार्ट आहे ज्याच्यावरती सर्वात जास्त बेस्ट क्वेश्चन्स विचारले होते. ज्याच्यामधला सर्वात पहिला जो आहे रिजनल प्लॅन, एखाद्या सिटीमध्ये त्याची फ्युचरची जी काही ग्रोथ आहे, फ्युचरची जी काही डेव्हलपमेंट आहे ती हाफाजर्ड मॅनरमध्ये होऊ नये त्यासाठी आजच आपण काय करतो त्या एरियासाठी एक प्लॅन प्रिपेअर करून ठेवतो. मग तो एकतर तो रिजनल प्लॅन असेल, तो डेव्हलपमेंट प्लॅन असेल, तो आपला टाउन प्लॅनिंग स्कीम असेल, असे वेगवेगळे कन्सेप्ट आपण वापरून आपण त्या सिटीची फ्युचर डेव्हलपमेंटला चांगलं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मग ह्या रिजनल प्लॅनला कसं प्रिपेअर केलं जातं, डेव्हलपमेंट प्लॅनला कसं प्रिपेअर केलं जातं, त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंग स्कीमला कसं प्रिपेअर केलं जातं, रिजनल बोर्ड काय आहे, रिजनल बोर्ड किती दिवसामध्ये त्यांचा ड्राफ्ट तयार करतात, किती दिवसामध्ये स्टेट गव्हर्नमेंट त्याला सँक्शन करते आणि कधी आपण त्या टोटल एरियासाठी इम्प्लिमेंट करतो याच्याबद्दल तुम्हाला ह्या रिजनल प्लॅनमध्ये स्टडी करायचं आहे. मग रिजनल प्लॅनमध्ये सर्वात पहिलं नीड ऑफ रिजनल प्लॅन काय, कारण आहे त्याचे, डिलिनिएशन ऑफ रिजन, टाईप ऑफ रिजन, कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन, सर्वे नेसेसरी फॉर द रिजनल प्लॅन, ॲनालिसिस अँड प्रोजेक्शन प्रोसेस ऑफ द प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ MRTP ऍक्ट, रिलेशन विथ द स्टेट प्लॅन अँड दी सराउंडिंग. हे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपेअर करायचे आहेत. डेव्हलपमेंट प्लॅन सिमिलर टू द रिजनल प्लॅन, जिथं प्लॅनिंग ऑथॉरिटी असते जी काय करते डेव्हलपमेंट प्लॅनला प्रिपेअर करते, त्याचा ड्राफ्ट प्रिपेअर करते, स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला सँक्शन करून घेते आणि त्यानंतर पूर्ण एरियासाठी तो जो प्लॅन आहे तो त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो. मग त्याच्यामध्ये मॉडिफिकेशनचे टेक्निक आहे, सबस्टेन्शियल नेचरचं मॉडिफिकेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर प्लॅन अँड डेव्हलपमेंट प्लॅन, क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स, सर्वेस, ॲनालिसिस अँड प्रोजेक्शन,
डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, प्रोजेक्शन तोडक्यामध्ये की फ्युचरमध्ये त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. जसं आता मला सांगा, आज जी सिटीची आपली पॉप्युलेशन आहे ती कायमस्वरूपी सारखी राहणार आहे का? नाही. ती काय होणार आहे? बदलणार आहे. मग ती फ्युचरची पॉप्युलेशन काय आहे? कारण की आपण फ्युचरसाठी प्लॅन प्रिपेअर करतो, मग आपण आजच त्याची फ्युचरची पॉप्युलेशन त्या ठिकाणी प्रोजेक्ट केली पाहिजे. मग हे प्रोजेक्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांचं त्यामध्ये सहमत घेणं खूप जास्त गरजेचं असतं. इम्प्लिमेंटेशन अँड फायनान्शियल एस्पेक्ट, रिलेशन विथ रिजनल प्लॅन काय आहे, कंटेंट्स ऑफ डीपी, प्लॅनिंग नॉर्म्स, मॉडिफिकेशन ऑफ सँक्शन डीपी, मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर, नोटिसेस अंडर सेक्शन नंबर 49 and 127, प्रोसेस ऑफ डीपी प्रिपरेशन, पब्लिकेशन, सबमिशन अँड अप्रुवल ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ MRTP ऍक्ट 1966. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपेअर करायचं आहे. आणि थर्ड आहे आपला टाउन प्लॅनिंग स्कीम. टाउन प्लॅनिंग स्कीम, कारण की तुम्ही बघतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे असे एरियाज आहेत जिथं जी जमिनीचा जो काही शेप आहे, साईज आहे, ती इरेग्युलर आहे. मग डेव्हलपमेंट करायची असेल तर रस्ता अशा इरेग्युलर प्लॉट्सवरती टाकायचा राहिला तो स्ट्रेट होईल का? नाही. तर त्यासाठी आपण काय करतो, त्या टोटल एरियामधले जे काही लोक आहेत, ज्यांची ती जमिनी आहेत, त्यांच्याकडून आपण त्या जमिनी काय करतो, घेतो, त्यांना डेव्हलप करतो. डेव्हलप करणं म्हणजे काय? एखाद्या पेपरवरती मांडणं आणि त्यांना एक रेग्युलर साईज देण्याचा आपण प्रयत्न करतो की जेणेकरून त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्रॉपर होईल आणि एक प्रॉपर शेपमध्ये होईल. कारण की आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एक पॅटर्न आपण स्टडी करतो एन्व्हायरमेंटमध्ये, रेक्टँग्युलर ग्रीड पॅटर्न, ज्याच्यामध्ये तुम्ही बघतात की रस्ते जे आहेत एकमेकाला 90 डिग्रीमध्ये त्या ठिकाणी तयार केले जातात. म्हणजे काय होतं, डेव्हलपमेंट करणं सोपं होऊन जातं की नाही? मग ह्याच्यासाठी आपण या टाउन प्लॅनिंग स्कीम्सला काय करतो, त्याच्यामध्ये यूज करतो. पण टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये कन्सेप्ट, प्रिपरेशन ऑफ TP स्कीम ॲज पर प्रोव्हिजन ऑफ MRTP ऍक्ट, रिलेशन विथ DP, ओरिजिनल प्लॉट, फायनल प्लॉट, सेमी फायनल प्लॉट, incremental contribution and rationale for the charging it, contents of TPS, cost of TPS, advance possession, amenities partially beneficial, functions of arbitrator and functions of tribunal of appeal. हे सगळे पॉइंट त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत 2018 जर पेपर तुम्ही ॲनालिसिस केला किंवा त्याचे प्रिव्हियस इयरचे पेपर ॲनालिसिस केले तर आपल्याला कधी सेक्शन नंबरवरती क्वेश्चन आलेला नाही आहे. परंतु 2022 पेपर ॲनालिसिस करा, त्याच्यावरती सेक्शन नंबर आपल्याला विचारलेला आहे. मग एवढं अवघड आहे का? नाही. कारण की मित्रांनो, त्यांनी जे सेक्शन्स विचारलेले आहेत ना, ते त्या MRTP सेक्शन, MRTP ऍक्टचे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत. तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही MRTPचं प्रिपरेशन करत असाल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये RP, DP आणि TPS तुम्ही वाचत असाल, तर इम्पॉर्टंट सेक्शन्सला पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा आन्सर त्या ठिकाणी परफेक्ट देता येईल. मग रिजनल प्लॅनवरती 5 questions आपल्याला विचारले होते, डेव्हलपमेंट प्लॅनवरती 7 आणि आपल्या टाउन प्लॅनिंग स्कीमवरती टोटल आपल्याला 8 questions त्या ठिकाणी विचारलेले होते. तर त्यामुळे बघा मित्रांनो, त्यांचा नंबर जो आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे MRTP ऍक्ट परफेक्ट झाला तर तुमची स्कोरिंग जी आहे ती पण काय होईल, त्याच्यामध्ये जास्त होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट जो आहे, दॅट इज दी लोकल एरिया प्लॅन. लोकल एरिया प्लॅन एक नवीन कन्सेप्ट आहे, त्याचे काही आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्याचं एक पुस्तक आहे. तेवढे पॉईंट्स तुम्ही जरी वाचले मित्रांनो, दॅट विल बी बेनिफिशियल फॉर यू. मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्स, डिलिनिएशन ऑफ लॅब बाउंड्री, मेथडॉलॉजी प्रिपरेशन, केस स्टडीज इन इंडिया, प्रोव्हिजन इन UDCPR त्याचे काय आहेत, त्याच्यावरती तुम्हाला बेस्ट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जसं लोकल एरिया प्लॅनवरती आपल्याला 2022 3 questions त्या ठिकाणी विचारले गेले होते. त्यानंतर नेक्स्ट जो आहे, दॅट इज युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन. MRTP ऍक्ट नंतर मित्रांनो, सेकंड इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे आपला हा UDCPR. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने UDCPRच्या गाईडलाईन्स तयार केलेले आहेत आणि त्या गाईडलाईन्समध्ये आपल्या स्पेशली कोणत्याही एरियामध्ये जर डेव्हलपमेंट होत असेल तर बिल्डिंगची हाईट किती असली पाहिजे, तिथं जे ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेले आहेत, ओपन स्पेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत, त्याची साईज किती असली पाहिजे, किती मार्जिन सेटबॅक डिस्टन्स आपण त्या ठिकाणी सोडलं पाहिजे, त्याचबरोबर असे काही इम्पॉर्टंट जे काही डेव्हलपमेंट आहेत त्यांची परमिशन आपण कशाप्रकारे घेतली पाहिजे, याचं एक प्रॉपर नियोजन आपल्या UDCPRमध्ये दिलेलं आहे. मग ते ग्रामपंचायतसाठी असू द्या, ते महानगरपालिकासाठी असू द्या, नगर परिषदसाठी असू द्या, प्रत्येकाचे एक वेगळे स्पेशल नॉर्म्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या नॉर्म्सवरती बेस्ट क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्टली पॉईंट, म्हणजे सिलॅबसमध्ये जसे पॉईंट दिलेत ना, पॉईंट टू पॉईंट क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये विचारलेले आहेत. जसं प्रोसिजर ऑफ ऑप्टेनिंग डेव्हलपमेंट परमिशन, परमिशन कधी कशी प्रकारे घेतली पाहिजे, किती दिवसामध्ये ती आपल्याला परमिशन भेटली पाहिजे, आणि त्या दिवसामध्ये जर आपल्याला परमिशन नाही भेटली तर आपण अपील कसं केलं पाहिजे, किंवा परमिशन जर आपल्याला आपल्या जसं आपल्याला आपल्या
रिक्वायरमेंटच्या अनुसार जर आपल्याला भेटत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील तर तसे कशा प्रकारचे असले पाहिजेत, तर हे सगळ्या पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. ग्रँड रिफ्युजल ऑफ परमिशन, डीम परमिशन, ॲप्रुवल ऑन रिस्क बेस्ड कॅटेगरीशन, त्या रिस्क बेसवरती क्वेश्चन्स विचारले असतात, विचारले गेलेले आहे. लो रिस्क, मॉडरेट रिस्क, हाय रिस्क, असे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. कमेन्समेंट ऑफ वर्क्स, जनरल लँड डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट्स, लँड यूज क्लासिफिकेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ झोन्स, कन्सेप्ट ऑफ पी लाईन, अँसिलरी FSI. FSI तर आपल्याला माहिती आहे सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे, तर FSI काय आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतो. रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट, रिमोल ऑफ डिफिकल्टीज, रिडेव्हलपमेंट ऑफ ओल्ड डिलेपिलेटेड डेंजरस बिल्डिंग, हाऊसिंग ऑफ EWS, LIG, इन्सेंटिव्ह फॉर ग्रीन बिल्डिंग. ग्रीन बिल्डिंग आज नवीन कन्सेप्ट आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशन कसा होईल त्याचे नॉर्म्स आपल्याला काय केलेले आहेत UDCPR-मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ऑफ स्ट्रीट पार्किंग रिक्वायरमेंट, अफोर्डेबल हाऊसिंग, व्हॉलंटरी TP स्कीम्स, हेरिटेज लिस्ट कार्ड, प्रीमियम्स अँड देअर पेमेंट, इंटिग्रेटेड टाऊनशिप. तुम्ही बघतात मित्रांनो, भरपूर अशा मोठे मोठे टाऊनशिप असतात, जसं मगरपट्टा सिटी आहे, नांदेड सिटी आहे, हे टाऊनशिप्स आहेत जिथं मिनिमम जी काय आपल्याला एरिया लागतो तो आपला 100 acres असो किंवा 40 hectares आपण त्याला म्हणतो. मग ह्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही परमिशनला कसं ॲप्लाय केलं पाहिजे, तुम्हाला परमिशन किती दिवसात भेटली पाहिजे, तुम्ही डेव्हलपमेंट तिथं कशाप्रकारे केली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. त्यानंतर ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे. तर त्यामुळे टोटल UDCPR-मध्ये ह्या सगळ्या पॉईंटच्या रिलेटेड जवळपास आपल्याला 12 questions त्या ठिकाणी बघायला भेटले होते आपल्या 2022 ATP-च्या एक्झाममध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो आहे डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, मित्रांनो हा MRTP-चाच पार्ट आहे. MRTP ॲक्टमध्ये तुम्हाला स्पेशल डेव्हलपमेंट चार्जेस आणि त्याची अपील याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तिथं दिलेली आहे. मग त्याच्यावरती बेस पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले होते, जसं डेव्हलपमेंट चार्जेस, कारण की ज्या व्यक्तीला त्याच्या लँडला जर डेव्हलप करायचं असेल तर डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट परमिशन तर घ्यावी लागेल. मग डेव्हलपमेंट परमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी एक सर्टन फीज तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागतात. मग त्या फीजचं ॲलोकेशन कशा प्रकारे केलं जातं, किती फी त्या ठिकाणी पे करावी लागते, याचे सर्व नॉर्म्स जे आहेत ते आपल्याला MRTP ॲक्टमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यावरती बेस्टच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला होता. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ अपील अंडर सेक्शन नंबर 47-124, ऍक्शन अगेन्स्ट अनऑथराइज डेव्हलपमेंट, जे अनऑथराइज डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती तुम्ही कशी ऍक्शन घेताल याच्याबद्दल क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. तर लेवी असेसमेंट म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेसच्याच त्या भागामध्ये येतं. लेवी असेसमेंट अँड रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्जेसवरती 5 questions त्या ठिकाणी विचारले गेले होते. अँड सप्लिमेंटरी अँड मिसलेनियस, प्रत्येक ॲक्टमध्ये काही सप्लिमेंटरी आणि मिसलेनियस पॉईंट्स असतात, आपल्या MRTP-मध्ये देखील आहेत. मग त्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेला, सोपं क्वेश्चन होता आणि तो म्हणजे तुम्ही MRTP ॲक्ट स्टडी करताना अनेक साऱ्या ठिकाणी तुम्ही त्याला बघतात, ओके, तर त्यामुळे तो क्वेश्चन जो आहे तो इझिली त्यामध्ये तुम्हाला टॅकल करता आला. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन जे आहेत, आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड पार्ट आपण स्टडी करतो त्याचाच महत्त्वाचा पार्ट आपल्याला ATP-मध्ये दिलेला आहे. फक्त काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये वाचणं गरजेचं आहे. पण 2022 पेपर जर ॲनालिसिस केला तुम्ही मित्रांनो तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं जे ट्रान्सपोर्टेशन तुम्ही स्टडी केलेलं नाही त्याच्यावरतीच बेस्ट क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले होते. सिमिलरली आर्किटेक्चरसाठी आणि अर्बन प्लॅनिंगसाठी पण हा टॉपिक सोपाच होता, म्हणजे क्वेश्चन जे विचारलेले होते ते त्यांच्या पहिल्याच अकॅडमिक स्टडीमध्ये त्यांनी वाचलेले आहेत. जसं ट्रान्सपोर्टेशन स्टडीज, ओरिजिनेशन अँड डेस्टिनेशन स्टडी, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी, सर्वे, मॉडल स्प्लिट, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ह्या सगळ्या टॉपिकवरती आपल्याला 4 questions त्या ठिकाणी विचारले होते. महत्त्वाचं म्हणजे 2022 एकाच टॉपिकवरती 2 questions त्या ठिकाणी विचारलेले होते, म्हणजे दोन्ही क्वेश्चनचं आन्सर सेमच होतं त्या ठिकाणी. त्यामुळे कन्सेप्ट माहिती असेल मित्रांनो तर इझिली तुम्ही काय करू शकतात, स्कोर करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, आता हे काय आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही आपल्या वर्ल्डवरती किंवा आपल्या पृथ्वीवरती आपल्या निसर्गामध्ये कोणतीही डेव्हलपमेंट करण्याचा जर विचार करत असाल तर आपण एक गोष्टीचा नेहमी विचार केला पाहिजे, काय, की निसर्ग जे आहे ना त्याला कमीत कमी इम्पॅक्ट त्या ठिकाणी झाला पाहिजे. मग इम्पॅक्ट कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडे त्या ठिकाणी ॲप्लाय करायला लागतं की आम्ही अशा अशा प्रकारची डेव्हलपमेंट करतो आहे त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला काय इम्पॅक्ट होतो आहे त्याच्याबद्दल माहिती आपण त्यांना काय करतो, ग्रँट करतो. जर जी काय आपण डेव्हलपमेंट करतोय त्याच्यामुळे जर एन्व्हायरमेंटला कमीत कमी हमी होत असेल तर आपल्याला त्याच्यावरती काय होते, परमिशन भेटते, एल्स आपल्याला परमिशन भेटत नाही. जी परमिशन भेटते ना त्याचं आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. मग ती कसं आपण करतो ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट,
म्हणजे आपल्या डेव्हलपमेंटमुळे कोणता इम्पॅक्ट होतोय याचं ॲसेसमेंट करणं, ॲनालिसिस करणं, त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲसेसमेंट. मग याचे पण आपल्याला काय केले, नोटिफिकेशन आहेत, ड्राफ्ट्स आहेत, ते त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. तर त्यामुळे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲसेसमेंटवरती आपल्याला दोन क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारले गेले होते. त्यानंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज ॲक्ट्स अँड रूल्स. मित्रांनो, MRTP ॲक्टचे रिलेटेड अनेक सारे काही ॲक्ट्स आहेत जे तुम्ही ज्यावेळेस फ्युचरमध्ये ॲज अ ATP म्हणून जॉईन होताल, आता ATPची पोस्टिंग तुमची टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला पण होते, म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पण होते, आणि त्याचबरोबर जी काही आपली म्युन्सिपल काउन्सिल आहे तिथे देखील होते. मग त्यांचे जे काही रूल्स आहेत, त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत, हे देखील आपल्याला तर माहिती असले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काही ॲडिशनल ॲक्ट्स त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत, जसं की इव्होल्युशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये प्लॅनिंगच्या रिलेटेड इव्होल्युशन कशाप्रकारे झालेलं आहे, कशी डेव्हलपमेंट झालेली आहे, तो पॉईंट आपल्याला याच्यामध्ये वाचायचा आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 अँड रूल्स देअर अंडर, आणि त्याच्या अंडर आता MRTP ॲक्ट जो आहेत त्याच्यासाठी रूल्स पण बनवलेले आहेत, ते रूल्स तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याच्यामध्ये बघायचं आहे तुम्हाला. महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल नगर पंचायत अँड इंडस्ट्रीयल टाउनशिप ॲक्ट 1965 हा तुम्हाला त्याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट MLRC कोड, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट आणि 73 अँड 74 जी अमेंडमेंट आहे कॉन्स्टिट्यूशनची, ही तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. तर त्यामुळे ह्या ॲक्ट्स अँड रूल्समध्ये हे सगळे ॲक्ट्स तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहे, कारण की उद्या जाऊन तुम्हाला ज्यावेळेस तुमची महानगरपालिकेमध्ये रिक्रुटमेंट होईल तर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, म्युन्सिपल काउन्सिल ॲक्टबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक सिस्टीम डिपार्टमेंट एक रूल्स अँड रेग्युलेशनवरती चालत असतं. मग त्यांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल. 2022 पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर सर्वात महत्त्वाचं इव्होल्युशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया याच्यावरती एक क्वेश्चन होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्लॅनिंग ॲक्ट जो आहे तो सर्वात पहिलं कोणत्या वर्षी त्या ठिकाणी इव्हॉल्व झालेला आहे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतर महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट आणि त्याच्या रूल्सवरती आपल्याला कोणता क्वेश्चन अजून विचारलेला नव्हता 2022. त्यानंतर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टवरती दोन क्वेश्चन होते, म्युन्सिपल काउन्सिल ॲक्टवरती एक क्वेश्चन होता, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडवरती दोन क्वेश्चन होते, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टवरती एक क्वेश्चन होता, बॉम्बे स्टॅम्प ॲक्टवरती एक क्वेश्चन आणि 73 अँड 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडवरती आपल्याला त्या ठिकाणी दोन क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघायला भेटलेले आहेत. तर त्यामुळे ॲक्ट्स आणि रूल्स पण आपल्या सिलॅबसमधले एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्यांना आपल्याला वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मित्रांनो, प्रिव्हियस बॅचमध्ये जे आपले ॲडव्होकेट कुशल चव्हाण सर जे आहेत, त्यांनी हे सर्व ॲड्स घेतलेले होते, त्यांनी दिलेले जे काही नोट्स होते मित्रांनो, त्याच्यामधून सर्व क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारलेले होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲक्ट जो आहे दॅट इज दी लँड ॲक्विजिशन ॲक्ट. जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला जमिनीची गरज लागत असते, आणि आपल्याला माहिती आहे सर्व जमीन गव्हर्नमेंटची आहे का, नाही. तर प्रत्येक जमीन जी आहे ना ती कोणत्या ना कोणत्या लँड ओनरची असते. मग डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, लँड ओनर्सकडून त्यांची त्या जमिनी घेतात. मग जमीन घ्यायची राहिली तर फुकट घेतली जाईल का, नाही. त्यासाठी काहीतरी मोबदला त्यांना पे करणं गरजेचं आहे, कंपेन्सेशन त्यांना त्या ठिकाणी पे करण्याचं आहे. मग त्याचं कंपेन्सेशन कशाप्रकारे आपण डिटरमाईन केलं पाहिजे, त्यांचं जी काही जमिनीचं ॲक्विजिशन आहे, भूसंपादन जे आहे ते कशाप्रकारे आपण केलं पाहिजे, याच्यासाठी एक ॲक्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे. मग ह्या ॲक्टवरती बेस्ट तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये नीड ऑफ कंपल्सरी ॲक्विजिशन, फंक्शन ऑफ लँड ॲक्विजिशन ऑफिसर, राईट टू फेअर कंपेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 हा तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचा आहे मित्रांनो. आणि विशेष मध्ये 2022 पेपरचं जर ॲनालिसिस केलं मित्रांनो, तर फक्त या ॲक्टवरतीच आपल्याला 8 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले गेलेले होते. आणि डायरेक्टली जी ॲक्टमध्ये दिलेले जे काही सेक्शन्स आहेत ना, ते सेक्शन बेस्ड क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहे. त्याच्यामध्ये काही खूप जास्त असं काहीतरी ट्विस्ट करून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खूप जास्त कन्सेप्च्युअली इन जाऊन त्यांनी क्वेश्चन विचारलेला नाही आहे. डायरेक्टली जर तुम्ही लारा ॲक्टचे सगळे सेक्शन जर प्रॉपरली वाचून समजून घेतले तर इझिली तुम्ही ह्या 8 क्वेश्चन्सला त्या ठिकाणी टॅकल करू शकतात. ओके, नेक्स्ट जे आहे दॅट इज दी व्हॅल्युएशन. बघा मित्रांनो, तुमच्या ATPमध्ये सगळ्यात महत्त्व आहे प्लॅनिंग, त्याच्यामध्ये MRTP ॲक्ट, बाकीचे ॲक्ट तुम्हाला बघायचे आहेत. सेकंड जे आहे UDCPR, थर्ड जे आहे ते लँड ॲक्विजिशन, आणि फोर्थ जो इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे तुमचा व्हॅल्युएशनचा पॉईंट. कोणतीही प्रॉपर्टी जर आपण बघितली
ती प्रॉपर्टी जर आपल्याला विकत घ्यायची असेल किंवा आपल्याला सेल करायची असेल तर त्याचं व्हॅल्युएशन तर करणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन कशा प्रकारे केलं जात असेल हे सगळे पॉईंट्स तुम्हाला ह्या व्हॅल्युएशनमध्ये त्या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. तर व्हॅल्युएशन ह्या टोटल पॉईंटला आपण तीन पॉईंट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. सगळ्यात पहिलं व्हॅल्युएशन बेसिक, त्यानंतर व्हॅल्युएशन त्याचे टेबल्स आणि व्हॅल्युएशनच्या मेथड्स. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रॉपर्टीची कॉस्ट नेमकं काय असते, प्राईस काय असते आणि त्याची व्हॅल्यू काय असते याचं इम्पॉर्टन्स आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. पर्पजेस ऑफ व्हॅल्युएशन, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी, सप्लाय अँड डिमांड ऑफ लँडेड प्रॉपर्टी, इंटरेस्ट इन लँडेड प्रॉपर्टी, फॉर्म्स ऑफ व्हॅल्यू, फॉर्म्स ऑफ रेंट, कॅपिटलाइज व्हॅल्यू, इयर परचेस, आउटगोइंग डिप्रिसिएशन, सिंकिंग फंड, रिव्हिजनरी व्हॅल्यू, हे सगळे पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला वाचायचे आहेत. जसं फॉर अन एक्झाम्पल, एखादी बिल्डिंग आहे, तिला कन्स्ट्रक्शन करून 10 वर्ष झालेले आहेत, मग मला सांगा जेवढी कॉस्ट कन्स्ट्रक्शनला लागली तेवढीच तुम्ही पे करता का त्यांना? नाही, आपण बिल्डिंगचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत असतो. मग डिप्रिसिएशनच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण त्याच्यामध्ये काय करतो बघतो. मग त्या मेथड्सवरती पण आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्यामुळे फक्त व्हॅल्युएशनचा जर पार्ट बघितला तर याच्यावरती 5 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी होते. सेकंड जो आहे व्हॅल्युएशन टेबल्स, व्हॅल्युएशन टेबलचा उपयोग काय आहे मित्रांनो, याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि तुम्हाला काय करायचे, ते 100 रुपये कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला कोणीतरी एक सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट देत आहे. मग 1 वर्षाला तुमचे 100 रुपयाचे एक सर्टन रेट ऑफ इंटरेस्टने किती पैसे होतील त्याची एक व्हॅल्यू तुम्हाला काढण्यासाठी तुम्ही व्हॅल्युएशन टेबलचा उपयोग करतात. 2 वर्षानंतर ती व्हॅल्यू किती होईल सर्टन इंटरेस्टने ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्ही काय करता, व्हॅल्यू फाइंड आउट करतात, ज्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन अमाऊंट ऑफ ₹1, व्हॅल्युएशन टेबल अमाऊंट ऑफ ₹1, जिथं त्याचा असा उपयोग होतो. मग असे अनेक सारे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्या कॅल्क्युलेशन्सला सोपं करण्यासाठी हे व्हॅल्युएशन टेबल्स आपण स्टडी करतो. ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे अमाऊंट ऑफ ₹1, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1, अमाऊंट ऑफ ₹1 पर ॲनम, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 पर ॲनम, ॲन्युटी ऑफ ₹1, सिंकिंग फंड अँड सिंगल अँड ड्युअल रेट टेबल कन्सेप्ट. याच्यावरती मित्रांनो आपल्याला 2022 मध्ये जवळपास 2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले होते. सिंपल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1, अमाऊंट ऑफ ₹1 अशा टॉपिकवरती सर्वात जास्त क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात, कारण हे 2 सोपे टॉपिक आहेत मित्रांनो. तर त्यामुळे त्यांची लँग्वेज किंवा त्यांचं डेफिनेशन जरी तुम्हाला माहिती असलं ना तर तुम्ही चांगले स्कोर त्या ठिकाणी करू शकतात. फॉर्म्युला बेस्डवरती क्वेश्चन विचारला होता 2022 एक्झाममध्ये. त्यामुळे व्हॅल्युएशन टेबलवरती तुम्हाला 2 क्वेश्चन होते. आणि लास्ट जे आहे व्हॅल्युएशन मेथड्स, कोणत्याही प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आपण कोणत्या मेथड्सनी केलं पाहिजे हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मेथड जी आहे ती आहे कंपॅरेटिव्ह मेथड, मार्केट अप्रोच मेथड, कॉन्ट्रॅक्टर्स मेथड, इन्व्हेस्टमेंट मेथड आणि बिल्डिंग मेथड. बिल्डिंग मेथडवरती नेहमी मित्रांनो 2018 बघा किंवा 2022 बघा जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. का? कारण की ही मेथड सोपी आहे आणि ह्या मेथडची एक सर्टन टर्मिनॉलॉजी आहे की कशी आपण या मेथडचा यूज करतो. कंपॅरेटिव्ह मेथडचे जे काही पॉईंट्स आहेत म्हणजे फॅक्टर्स एफेक्टिंग दी कंपॅरेटिव्ह मेथड, त्याच्यामध्ये फ्रंटेजवरती क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, मग असे सगळे पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहे. त्याच्या व्हॅल्युएशन मेथडवरती आपल्याला टोटल 4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले गेले होते. त्यानंतर लास्ट जो पॉईंट आहे दॅट इज दी ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्यांचे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याच्यासाठी सर्वात बेसिक जी काही अमाऊंट आहे त्याला तयार करणं गरजेचं आहे. कारण की काय मित्रांनो, कारण की बेसिक जी अमाऊंट आहे किंवा मिनिमम अमाऊंट आपण म्हणू शकतो त्याच्यापेक्षा जर लोक कमी अमाऊंटमध्ये प्रॉपर्टीला सेल करत असतील किंवा विकत घेत असतील तर कुठेतरी टॅक्सेशनमध्ये काय होतं, गव्हर्नमेंटला त्याचा लॉस होतो. तर गव्हर्नमेंट काय म्हणतं की आम्ही तुम्हाला एक प्रॉपर्टीची एक मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी तयार करून देतोय, त्याच्यापेक्षा जास्त किमतीने जर तुम्ही प्रॉपर्टी विकली तर वेल अँड गुड, परंतु मिनिमम ह्या किमतीमध्ये तरी तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी विक्री केली पाहिजे किंवा त्याचा त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे. मग ती कशा प्रकारे केली पाहिजे आणि त्या रेट्सला आपण कसं तयार करतो ते आपण स्टडी करतो ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्समध्ये, जिथं ट्रू मार्केट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आहेत. व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड, ॲक्च्युली ASR चे काही गाईडलाईन्स आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉपर्टीची
एएसआर ची किंमत कशी काढली जाईल, त्याचा रेडी रेकनर रेट कसा काढला जाईल, याची आपल्याला प्रोसिजर दिलेली आहे. त्या प्रोसिजरला समजून आपण काय करतो, त्याचा रेट ॲनालिसिस करतो. मग त्याच्या अनुसार आपल्याला त्या व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँडवरती पण एक न्युमेरिकल क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारला गेला होता. तर त्यामुळे ज्या गाईडलाईन जी प्रोसिजर तुम्हाला माहिती असेल, तर इझिली त्या क्वेश्चनला तुम्ही टॅकल करू शकतात. तर त्यामुळे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्सवरती टोटल आपल्याला असे 4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले गेले होते. तर आहे मित्रांनो आपल्या एटीपीचा टोटल सिलॅबस. ह्या 19 पॉईंट्सला तुम्हाला स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि भरपूर सारे मुलांचे डाऊट येतात की सर याच्यासाठी नोट्स कोणते यूज केले पाहिजेल. तर मित्रांनो नोट्स किंवा अजून एक सांगतो, 2022 ज्यावेळेस आम्ही बॅच घेतली होती, अनेक सारे मुलं होते ते काय करायचे की जे काही नोट्स त्यांना दिलेले आहेत ते सोडून अनेक सारे वेगवेगळ्या अकॅडमीचे किंवा वेगवेगळ्या रेफरन्स बुकचे नोट्स यूज करून अननेसेसरी त्यांचा टाइम त्या ठिकाणी वेस्ट करत होते. परंतु 2022 जर पेपर ॲनालिसिस केलं ना मित्रांनो, MRTP ॲक्ट, UDCPR, लँड ॲक्विजिशन, व्हॅल्युएशन आणि जे काही प्लॅनिंग थेरीज आहेत, या आपल्या नोट्सच्या एक क्वेश्चन पण बाहेर त्या ठिकाणी आलेले नव्हते. इवन मित्रांनो स्कीम्स ज्या आहेत त्या स्कीमचे पण क्वेश्चन्स आपल्या नोट्समधून विचारलेले होते. तर त्यामुळे तुम्ही नोट्स जरी ते प्रॉपरली प्रिपेअर केले तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहे, तुम्हाला बाहेर कोणतेही नोट्स एक्स्ट्रा नोट्स वाचण्याची गरज लागणार नाही. तर त्यामुळे त्याच गोष्टींना तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे. एक सक्सेस स्टोरी सांगायची म्हटली मित्रांनो, की मागची जी 2022 बॅच आपण घेतली होती, त्या बॅचचा किंवा त्या बॅचमधील त्या मुलांना आपल्या नोट्सचा आणि आपली जी काही टेस्ट सिरीज आहे त्याचा खूप जास्त त्या ठिकाणी फायदा झाला होता. आपले जी काही टोटल नोट्स आहेत ATPचे, त्या 100 क्वेश्चन एग्जाममध्ये जे 100 क्वेश्चन होते त्याच्यापैकी 90+ क्वेश्चन मित्रांनो आपल्या नोट्समधून त्या ठिकाणी विचारलेले होते. म्हणजे मित्रांनो जर नोट्स जर तुमचे प्रॉपर प्रिपेअर्ड असेल तर जवळपास 180 मार्काचा पेपर जो आहे तो आपल्या नोट्समधून त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट विक्ट्री ट्रू म्हणजे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही टेस्ट सिरीज घेतली त्या टोटल टेस्ट सिरीजमधून 20+ क्वेश्चन्स डायरेक्टली आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेले होते. म्हणजे 40 क्वेश्चन मित्रांनो ॲज इट इज तुम्हाला एक्झाममध्ये त्या ठिकाणी बघायला भेटले होते, इवन विथ दी ऑप्शन्स. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. ओके, त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. MPSC 2022 ATPचे एक्झाममध्ये सेट डी मधला क्वेश्चन नंबर 13 आहे. म्हणजे बाकीचे सेटमध्ये पण हा क्वेश्चन असेल, फक्त त्याची व्हॅल्यू जी नंबर जो आहे तो त्या ठिकाणी चेंज असेल, पण क्वेश्चन सेम टू सेम. द ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स प्रिपेअर्ड बाय द जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन शल सबमिट द सेम फॉर अप्रुव्हल टू द चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी लेटेस्ट बाय डॅश ऑफ इच इयर. हा MPSCचा क्वेश्चन आहे आणि हा आपला आहे टेस्ट सिरीजमधला क्वेश्चन. ASR are prepared by the officer and submit same for the approval of Chief Controlling Revenue Department last date of dash each year. याच्यामध्ये तुम्ही बघा फेब्रुवारी इथं पण आपल्याला दिलेलं आहे, फक्त याच्यामध्ये फर्स्ट डे ऑफ फेब्रुवारी, लास्ट डे ऑफ फेब्रुवारी. पण युजली सगळे जे काही सबमिशन आपण लास्ट डे ऑफ फेब्रुवारी त्या ठिकाणी करत असतो. तर तेव्हा हा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारला होता. सेकंड जो आहे, अंडर प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट इन केस ऑफ एरिया फॉल्स इन द ज्युरिसडिक्शन ऑफ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी डॅश पिरियड कॅन बी एक्सटेंडेड ओवर द ओरिजिनल पिरियड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर सँक्शनिंग द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. त्याचं आन्सर होतं 24 महिने. अँड सेम टू सेम क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटत. याच्यामध्ये आपल्याला इफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी सबमिट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन विथ द मॉडिफिकेशन टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द सँक्शनिंग द सेड पिरियड हॅज एक्सपायर्ड द स्टेट गव्हर्नमेंट कॅन एक्सटेंड द सच पिरियड फॉर द एरियाज ऑफ सच डेव्हलपमेंट इन द ज्युरिसडिक्शन ऑफ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी कन्स्टिट्यूट अंडर महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी बाय 24 मंथ्स ॲग्रिगेट. म्हणजे क्वेश्चन जे आहेत मित्रांनो विथ दी ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. ओके, ॲज पर दिस सेक्शन बघा, याच्यामध्ये हा क्वेश्चन MPSCचा आहे, सेम टू सेम ऑल ऑफ द अबव. इवन मित्रांनो जे ऑप्शन्स आहेत ते पण तुम्हाला बऱ्यापैकी सारखे त्या ठिकाणी बघायला भेटतील. ओके, व्हॉट शुड बी द रेट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज वरती क्वेश्चन विचारला होता बघा, ऑफ द लँड डेव्हलपमेंट फॉर द हॉस्पिटल यूज विदाउट कन्स्ट्रक्शन ऑपरेशन. आता हॉस्पिटल यूज कशा देतो, इन्स्टिट्यूशनल यूज मध्ये. तर आपण असा क्वेश्चन जो आहे ते आपल्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. याच्यामध्ये सगळे चार्जेस दिलेले होते 0.5% रेट. ओके, असे डायरेक्ट बेस्ड क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये. कन्सेप्ट ऑफ जी आपली प्लॅनिंग थेअरी आहे, कन्सेप्ट ऑफ नेबरहूड युनिट वॉज ओरिजिनली पब्लिश्ड बाय कोणी दिलेला होता, क्लेरी ए पेरी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नेबरहूड युनिट आयडिया वॉज प्रपोज्ड बाय क्लेरन्स पेरी.
ओके त्यामुळे मित्रांनो हा आपल्या टेस्ट सिरीजचा मुलांना खूप एक चांगला फायदा होता. आपले जे काही प्लॅनिंग थेरीचे क्वेश्चन्स आहेत एमपीएससीचे चार क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ॲज इट इज विचारलेले आहेत मित्रांनो. एक विशेष म्हणजे मित्रांनो जी स्कीम्स आहेत म्हणजे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या स्कीम्सबद्दल पण क्वेश्चन आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकला होता आणि सेम टू सेम मित्रांनो आपल्या एक्झाममध्ये त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेला होता. ओके ॲज पर प्रधानमंत्री आवास योजना स्कीम गाईडलाईन्स अँड अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट कॅन बी मिक्स्ड ऑफ हाऊसेस फॉर डिफरंट कॅटेगरी बट इट विल बी इलिजिबल फॉर द सेंट्रल असिस्टंट इफ ॲट लीस्ट डॅश ऑफ द हाऊसेस इन द प्रोजेक्ट आर फॉर EWS कॅटेगरी. अँड सेम क्वेश्चन ॲज पर प्रधानमंत्री आवास योजना अर्बन डॅश पर्सेंट ऑफ हाऊसेस आर कन्स्ट्रक्ट फॉर द EWS कॅटेगरी. दा सेम टू सेम क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये त्या ठिकाणी विचारलेला होता. असे अनेक सारे एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो जे तुम्ही बघू शकतात की असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा तुमच्या टेस्ट सिरीजचा पण एक खूप चांगला फायदा आहे. आणि हे सगळे क्वेश्चन्स मित्रांनो डिझाईन केले होते आपल्या नोट्समधून, त्याच्या बाहेर कोणताही क्वेश्चन डिझाईन नव्हता. सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये त्या ठिकाणी बघायला भेटत होते. तर त्यामुळे त्याचा एक फायदा जो आहे तो नक्कीच आपल्या क्लासच्या स्टुडंट्सला खूप चांगला झालेला आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट जे आहे आता आपण मित्रांनो ह्या वर्षी आपण ATP साठी काही प्रिंटेड बुकलेट्स त्या ठिकाणी तयार करत आहोत. त्या प्रिंटेड बुकलेट्समधलं सर्वात पहिलं जे पुस्तक आहे दॅट इज एमपीएससी असिस्टंट टाउन प्लॅनर एक्झाम. ह्या पुस्तकामध्ये मित्रांनो जो काही आपल्या ATPचा सिलॅबस आहे तो जवळपास 95% आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. कारण की जसं करंट अफेअर्स आहेत त्याच्याबद्दल तर आपण काही देऊ शकत नाही, तर तो पॉईंट सोडून बाकी सगळे जे पॉईंट्स आहेत ना मित्रांनो हे आपण आपल्या ह्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. मित्रांनो ह्या नोट्सचा उपयोग म्हणजे की MRTP ऍक्ट, आता तुम्ही भरपूर साऱ्या ठिकाणी बघतात की तुम्हाला डायरेक्ट ऍक्ट त्या ठिकाणी प्रिंट करून देतात, परंतु मित्रांनो आपण आपल्या पुस्तकामध्ये ऍक्टचे प्रत्येक सेक्शनचे एक प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलेले आहे. प्रत्येक डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम नंतर फ्लो चार्ट कसा मुलांनी लक्षात ठेवला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. इवन मित्रांनो आपल्या लारा ऍक्टमध्ये जी काही मेथडॉलॉजी आहे किंवा कोणत्याही प्रॉपर्टीची आपण कंपेन्सेशन कसं पे करतो, कंपेन्सेशन किंवा त्याची ट्रू मार्केट व्हॅल्यू आपण कशी डिटरमाइन करतो याचे एक्झाम्पल्स देखील तुम्हाला ह्या नोट्समध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतील. तर 100% फायदा तुम्हाला त्या नोट्समधून होणार आहेत. सेकंड आपलं जे पुस्तक आहे दॅट इज द ATP MCQ बुकलेट, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या सिलॅबसच्या रिलेटेड जे काही प्रिव्हियस वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत असं 3000+ MCQ पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. थर्ड पब्लिकेशन जे आहे दॅट इज ATP माइंड मॅप्स. कोणताही सब्जेक्ट पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याकडे त्याचा एखादा फ्लो चार्ट असेल, एक माइंड मॅप असेल, तर तो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होत असते. तर मित्रांनो हे माइंड मॅप जे आहेत ते आपण आपल्या या नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे फ्लो चार्ट त्यामध्ये बघायला भेटतील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये त्याची खूप चांगली मदत होणार आहे. आणि आपलं चौथं जे पुस्तक आहे दॅट इज इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम बुकलेट, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय काय गोष्टींना फॉलो केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. तर ह्या चार पब्लिकेशन सोडून मित्रांनो तुम्हाला कोणताही दुसरा अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. जे काय ॲडिशनल असेल ते तुम्हाला क्लासमध्येच त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ओके तर नक्कीच तुम्हाला ह्या नोट्सचा खूप जास्त फायदा होऊन जाईल. हे सगळे जे काही नोट्स आहेत ते आपले नवीन बॅचसोबत त्या ठिकाणी सर्व लोकांना दिले जातील. ओके त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपली टीम कोण आहे. ओके सर्वात महत्त्वाचं असतं की आपल्याला कोण शिकवणार आहे याची माहिती असणं गरजेचं असतं. तर आपल्या टीममध्ये आपल्या ATPचा जो काही सिलॅबस आहे त्याला कव्हर करण्यामध्ये सर्व लोकांचं त्या ठिकाणी श्रेय राहणार आहे. सर्वात महत्त्वाचं आपले लाडके सर ओमकार शेंडुरे सर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ओके गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे देखील आपल्या टॉपिक आपल्या ATPची जी काही सिलॅबस आहे त्याच्यामधील भरपूर सारे पॉईंट्स त्यामध्ये कव्हर करणार आहेत. सेकंड जे आहेत अभिजित गोलब मी, त्याच्यामध्ये तुम्हाला MRTP ऍक्ट, लारा ऍक्ट किंवा वेगवेगळे जे सिलॅबसचे पॉईंट आहे, व्हॅल्युएशन सारखे टॉपिक हे मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे, UDCPR सारखे टॉपिक मी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. त्याचसोबत आपले ADTP जे आहे सर्जेराव मुगडे सर त्या ठिकाणी रिटायर ADTP आहेत, ज्यांनी अनेक साऱ्या डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग, अजून पण टाउन प्लॅनिंग स्कीमवरती ते त्या ठिकाणी काम करत आहेत. लेटेस्टली वर्किंग ॲज अ मेंबर ऑफ प्लॅनिंग कमिटी, वर्क ॲज 5 TP स्कीम्स इन PMRDA. पास्ट PMRDAमधले जे काही TP स्कीम्स आहेत त्याच्यावरती सरांनी त्या ठिकाणी वर्क केलेलं आहे. त्यानंतर ॲडव्होकेट
कुणाल चव्हाण सर आहेत ज्यांनी जे काही आपले ॲक्ट्स आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, लँड रेव्हेन्यू ॲक्ट, हे मुलांना 73, 74th अमेंडमेंट, हे जे काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या टेक्निकल टर्म्स ॲडव्होकेट सरांचा खूप चांगला 20 ते 22 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा त्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपले जे काही माइंड मॅप्स जे आहेत त्या माइंड मॅप्सला प्रिपेअर करण्यामध्ये सोहेल फकीर सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. टोटल जे काही माइंड मॅप्स आहेत ते आपण कसे लक्षात ठेवले पाहिजेत, कसे आपण त्याला प्रिपेअर केलं पाहिजे, किंवा जे माइंड मॅप्स आपण तुम्हाला देणार आहोत त्याला आपण कसं वाचलं पाहिजे, त्याच्यावरती नोट्स कसे तयार केले पाहिजे, याचे व्हिडिओ आणि माइंड मॅप्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. सेकंड जे आहे ओमकार गोळकर सर, ज्यांनी ते स्वतः ATP आता आहे 2022 एक्झाममध्ये, त्यांनी आपल्या ATP जी काही MCQ बुकलेट आहे त्याच्यामध्ये प्रिपरेशनमध्ये त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि लास्ट जे आहे सायली देशमुख मॅडम, त्या देखील स्वतः ATP आहे, त्यांची रिक्रुटमेंट आता महानगरपालिका नागपूरमध्ये झालेली आहे, ते त्यांनी आपले जे काही नोट्स आहेत त्या नोट्स प्रिपरेशनमध्ये पण खूप जास्त मोलाचा वाटा दिलेला आहे. आणि हे सर्व गोष्टी सोडून मित्रांनो आपण अनेक सारे गेस्ट लेक्चर्स त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत की जेणेकरून मुलांची रिव्हिजन, मुलांची अभ्यासाची स्ट्रॅटर्जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. इवन सर्जेराव मुगडे सर जे आहेत ते देखील MRTP ऍक्ट, लारा ऍक्ट, UDCPR असे महत्त्वाचे पॉईंट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहेत. आनंदाची गोष्ट सांगायची म्हटली तर मुगडे सर 2022 इंटरव्ह्यूला होते मित्रांनो. मुगडे सरांनी इंटरव्ह्यूची जी काही मुलांची डेट होती त्याच्या 3-4 दिवसापूर्वी एक गायडन्स लेक्चर घेतलं होतं MRTP ॲक्टवरती, ज्याच्यामध्ये त्यांनी टोटल MRTP ॲक्टचे सर्व जे काही सेक्शन्स आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे मुलांना त्या ठिकाणी समजून सांगितलं, कोणते कोणते क्वेश्चन्स ATP एक्झाम इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारू शकतात ते देखील सांगितलं होतं, आणि त्याचं उत्तर कसं आपण दिलं पाहिजे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. त्याचा उपयोग म्हणजे मित्रांनो मुलांना एवढा झाला की जे काय क्वेश्चन्स सरांनी सांगितले सेम क्वेश्चन्स त्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटले होते. ओके, त्यानंतर आपले जे काही विद्यासागर क्लासरूम जे आहेत ते क्लासरूम फुली डिजिटलाइज आहेत, भरपूर सारी स्पेस आहे. ओके, की जेणेकरून तुम्हाला इथं स्टडी करणं एक प्लीजन ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी 100% ग्रँट होणार आहे. ओके, आपली जी बॅच आहे ती ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे 21 फेब्रुवारीपासून. जे इंटरेस्टेड असेल नक्कीच तुम्ही त्या बॅचला त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. आणि आपल्या क्लासरूमच्या शेजारीच आपली स्वतःची लायब्ररी आहे, जिथं तुम्ही आपलं क्लासरूम कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा जो अभ्यास आहे रिव्हिजन जी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट करू शकतात. ओके, सो मित्रांनो सर्वांना सिलॅबसबद्दल माहिती कळाली असेल मी असं समजतो. ओके, तुम्हाला अजून काही जर इन्फॉर्मेशन लागत असेल तर नक्कीच तुम्ही अकॅडमीला कॉल करू शकतात आणि बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्या ठिकाणी समजून घेऊ शकतात. सो थँक्यू एव्हरीवन. ओके.